नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद। मी निखिल, आपला मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त महत्त्वाचे जे काही महत्त्वाचे आहेत रिव्हिजन, जम्बो रिव्हिजन म्हणतो आपण त्याला, ते आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात। फक्त जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तेच फक्त या व्हिडिओमध्ये बघूयात। पहिला प्रश्न बघा, नद्यास्तट या शब्दाचा संधीचा विग्रह करा। महत्त्वाचा प्रश्न आहे, संदिग्ध आहे। याचं उत्तर दिलं यांनी सी, नद्याह तट, हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न 27 नंबर, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे क्रियापद। क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। पुढचा महत्त्वाचा प्रश्न 94, अखिल भारतीय मराठी साहित्य समाजाचे अध्यक्ष कोण? ऑप्शन क्रमांक बी, जयंत नारळीकर। 36, तुमच्यापैकी कोण धडा वाचणार? या वाक्यातील प्रश्नार्थक सर्वनाम कोणता? तर याचं योग्य उत्तर येतो ऑप्शन क्रमांक बी, कोण। 39 बघा, अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर अर्जुन पुरस्कार हे क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे। दुसरा महत्त्वाचा हा पुरस्कार आहे। पहिला जो पुरस्कार आहे महत्त्वाचा, मेजर ध्यानचंद, आता दिलंय ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड। त्याचं नाव होतं पूर्वी काय होतं, राजीव गांधी होतं, आता त्यांचं नामकरण केलं आहे ते मेजर ध्यानचंद केलेलं आहे। त्याच्यासमोरचा पुढचा प्रश्न 41, बारडोला सत्याग्रहाचा नेता कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सरदार वल्लभभाई पटेल। पुढचा प्रश्न 42, महाबलीपुराची स्थापना कोणी केली? त्याचा ऑप्शन क्रमांक ए, पल्लव यांनी केली। 43, महात्मा गांधी राजकीय गुरु गोपालकृष्ण गोखले। 44, पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी अस्तित्वात आला? त्याचं योग्य उत्तर होतं 1986। हे महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूया, महत्त्वाचा प्रश्न घेऊया फक्त। 48 बघा, इथे तुम्हाला 3, 45, 46, 47 उत्तर दिले, तुम्ही वाचा, महत्त्वाची घेतो मी। 48 बघा, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कालावधी विचारला आहे। कन्फ्युजिंग प्रश्न आहे, 6 वर्ष, परंतु विधान परिषदेचा कालावधी किती आहे? तो स्थायी सभागृह आहे, तो कधीही रद्द होत नाही। पुढचा प्रश्न बघा, 49 नंबर महत्त्वाचा आहे, पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर विकेंद्रीकरणावर आधारित आहे। पुढचा प्रश्न 14 बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते? त्याचं योग्य उत्तर 1969। लक्षात ठेवायचं, हे महत्त्वाचं आहे, दरवर्षी यावरती प्रश्न 100 येतो, म्हणजे येतोच, यावर्षीसुद्धा आला आहे। 52, देशाचा वित्तीय धोरण कोण तयार करतं? तर ऑप्शन क्रमांक बी, वित्तीय मंत्रालय। पुढचा प्रश्न, त्रेपन्न नंबर का, त्रेपन्न नंबरचा प्रश्न बघा, पायरोस्टीय लालची या वृक्षाचा शोध कोठे लागला? त्याचं योग्य उत्तर आहे अंदमान व निकोबार। यापैकी कोणता चरबी विद्रव्य जीवनसत्व नाही? चरबी विद्रव्य म्हणलंय महत्त्वाचं आहे, याचं योग्य उत्तर होतं व्हिटॅमिन सी। 55 बघा, सायटोकाईन स्ट्रॉम कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए, कोरोना रोगाशी संबंधित आहे। सायटोकाईन स्ट्रॉम हे कोरोना रोगाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, तर बघा उत्तर दिले सागरेश्वर अभयारण्य सांगलीमध्ये आहे। स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? 182। कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर। भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर NV रामन्ना आहेत। पुढचा प्रश्न, 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर। सध्या जम्मू आणि काश्मीर हे राज्य नाही आहे, तर लक्षात ठेवायचं आहे, फक्त हा प्रश्न विचारला आहे, त्यामुळे आता तुम्हाला उत्तर असा विचारला तरी तुम्ही उत्तर द्यायचं आहे जम्मू आणि काश्मीरच। तर ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे संपलेली आहे, तर पुढची प्रश्नपत्रिका बघूयात। मित्रांनो, सांगली ड्रायव्हरची किती आहे? तर सांगली शिपाईचे बघूयात, आजच त्याची मेरिट लिस्ट ही लागलेली आहे। पहिला प्रश्न महत्त्वाचा घ्या, 3 नंबरचा बघा, पॅराऑलिम्पिक 2020 स्पर्धेत कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? तर याचं योग्य उत्तर होतं टोकियो। दुसरं बघा, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता
लोकसंख्येची घनता विचारलेली आहे. ऑप्शन क्रमांक डी 365 प्रति चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न घ्या. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग, महाराष्ट्राचे राज्य पशु शेखरू, भरतनाट्यम, तामिळनाडू. सोपं आहे ते फास्ट घेऊया. हां हे महत्त्वाचं आहे बघा. 7वा, लवलीना बोरगोहेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ल याचं उत्तर येतं 7 क्रमांकाचं बी बॉक्सिंग. जम्मू आणि काश्मीरला कोणत्या तारखेपासून केंद्रशासित म्हणून कार्यान्वित करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक डी 8 नंबरचा ऑप्शन क्रमांक डी 13/10/2019. पुढचा प्रश्न. राधानगरी, कोल्हापूर, म्युकर मायक्रोसिस हा आजार बुरशी. भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न. ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो? महत्त्वाचा आहे म्हणून पूर्ण वाचतो आहे. 12 नंबरचा बघा. ऑप्शन क्रमांक बी समताप मंडळ. हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे, त्यामुळे हे तुम्ही हे अभ्यास डीपमध्ये अभ्यास केला असेल, व्यवस्थित अभ्यास केला असेल, तुम्हाला लक्षात येईल. ययाती, वी स खांडेकर, औदुंबर देवस्थान. औदुंबर देवस्थान म्हणलं आहे त्याचं एक उत्तर तर सी सांगली. शीख धर्माची स्थापना कोणी केली? 15चं उत्तर तर बी गुरु नानक. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य हा प्रश्न कन्फर्म विचारतात, म्हणजे विचारतात. तर मूलभूत कर्तव्य 51 ए सॉरी 51 अमध्ये याचे उत्तरं आहेत, सॉरी मूलभूत कर्तव्य आहेत. 17 खालीपैकी कोणता धड आग्नेय आहे? त्याचं योग्य उत्तर तर ग्रेनाइट. बी हितवादा. हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण? हितवादा या वृत्तपत्राचे जनक होते ऑप्शन क्रमांक डी गोपाळ कृष्ण गोखले. 19 खालीलपैकी कोणता राष्ट्रीय चिन्ह समूहाचा सदस्य नाही असं म्हणलं आहे? तर 19 ऑप्शन आहे सी स्पेन, म्हणजे भारत आहे, जपान आहे आणि अमेरिका आहे. स्पेन नाही. लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर लोकटक सरोवर ऑप्शन क्रमांक सी मणिपूरमध्ये आहे. अमर्त्य सेन हे अर्थशास्त्र 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण किती पदकं जिंकली? 7 पदकं जिंकली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे. चिपी विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? बी सिंधुदुर्ग नियोजित आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण? रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत माननीय श्री शरदजी पवार. लहानपण देगा तेव्हा मुंगी साखरेचा रवा ऐरावती रत्न थोरो त्यासी अंकुशाचा माळा या कवड्याचा कडव्याचा अलंकार कोणता? तर अलंकार विचारलेला आहे सी दृष्टांत. मराठीत किती वचन आहेत? किती वचन आहेत म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे, फक्त 2 आहेत. कोणते? एक वचन आणि अनेक वचन. मी रोज काम करत जाईल ऑप्शन क्रमांक डी. चालू पूर्ण भविष्यकाळ गंभीर ऑप्शन क्रमांक ए. अवखळ महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. गंभीर या शब्दाचा विरुद्ध अर्थ आहे अवखळ. आधी शिदोरी मग ऑप्शन क्रमांक ए जेजुरी. कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला. आधुरिकीत शब्दाचा समास ओळखा. कमलनयन, कमलनयन हे काय आहे? बहुव्रीही समास आहे. एका पदावरून दुसऱ्याचा बोध होतो, तिसऱ्याच पदाचा बोध होतो. पुढचा बघा. यथेष्ट, यथेष्ट महत्त्वाचा आहे प्रश्न. 32 नंबर बी यथा अधिक इष्ट हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. यथा अधिक इष्ट भरपूर जण चुकले असतील यामध्ये. कुरांचा समूह 33 उत्तर 2 कळप. खालीपैकी अवतरण चिन्ह कोणते? अवतरण चिन्ह 34 ऑप्शन क्रमांक ए. अवतरण चिन्ह तो चित्र काढतो हे वाक्य कसले उदाहरण आहे? 35 उत्तर ए कर्तरी प्रयोग. ती पुस्तक ती चित्र काढते असं होतो. क्रियापद बदलतो कर्ता बदलल्यानंतर, त्यामुळे काय होतं ते कर्तरी प्रयोग. 36 आई चाकूने भाजी कापते या वाक्यातील शब्द करण विभक्ती दर्शवतो. कोणता शब्द करण विभक्ती दर्शवतो? ऑप्शन क्रमांक बी चाकूने. पुढचं बघा. 40 नंबर महत्त्वाचा आहे. धावणे आरोग्यासाठी चांगले असते या वाक्यात क्रियापद कोणते आहे? क्रियापद विचारलेलं आहे. तर 40 नंबरचा ऑप्शन क्रमांक डी असते हे क्रियापद आहे. धावणे हे क्रियापद नाही,
नाम होते देते नाम। 41 बघा, मी आज स्वतः काम करणार आहे। आत्मवाचक म्हणजे स्वतः। नावाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्दास काय म्हणतात? नावाबद्दल विशेष अशी माहिती सांगणाऱ्या शब्दास काय म्हणतात? विशेषण। सर्वनाम म्हणत नाहीत, नामाऐवजी आपण सर्वनाम वापरतो। हे बघा, गोळाबेरीज केलेली आहे इथे। ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास काय म्हणतात? तर 43 ऑप्शन क्रमांक बी, तत्पुरुष समास। याचं उत्तर आहे सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? तर 44 उत्तर तर ए, गर्जना। यामध्ये उत्तर दिलं आन्सर कीनुसार आपण उत्तराला बघतोय। अति तेथे काय? माती। अक्कल खाती जमा म्हणजे काय? नुकसान होणे। 10चा 10वा घात, 10चा 10वा घात याचं एक उत्तर होतं दश अब्ज। पुढचा प्रश्न महत्त्वाचा बघा कोणता आहे। असा प्रश्न 100% येतो। 89चा प्रश्न बघा, 89। 89चं काय येतं बघा उत्तर? जर स्वातंत्र्य दिन रविवारी येतो तर महात्मा गांधी जयंती कधी येणार? हे 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोंबर असं विचारलेलं आहे। तर 89चं उत्तर येतं ए, शनिवार। 1 मीटर म्हणजे किती इंच? 1 मीटर विचारलं, 1 मीटर म्हणजे किती इंच? त्याचं एक उत्तर आहे 39.37। सांगलीची संपली मित्रांनो। आता बघूया उस्मानाबाद। उस्मानाबाद ड्रायव्हरचा पेपर झाला होता, तर उस्मानाबादच्या ड्रायव्हरचा महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत ते आपण बघूयात। पहिलाच प्रश्न बघा महत्त्वाचा आहे, भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते व्यक्ती कोण आहेत? त्याचं एक उत्तर आहे सी, रवींद्रनाथ टागोर। दुसरा बघा नृत्य विचारलंय, म्हणजे राज्य, याच्या जोड्या लावायच्या आहेत। तर जोड्या लावून ठेवलंय आपण लेझिम, आपल्या इथे खेळतात महाराष्ट्र, मग इथे महाराष्ट्र आहे। दुसरं आहे गिड्डा, गिड्डा कुठे आहे? हरियाणा। आणि कजेरी कुठे आहे? 2 ऑप्शन क्रमांक 2, कजरी उत्तर प्रदेश। आणि घुमर जे आहे ते राजस्थान आहे। फक्त तुम्हाला घुमर कुठे आहे जरी कळलं असतं तर तुम्हाला इथे उत्तर आलं असतं। त्यामुळे हे तुम्ही चारही आता काय करायचं लक्षात ठेवायचं आहे। 6 नंबर बघा प्रश्न, खालीलपैकी विसंगत अर्थ असणारी पर्याय ओळखायचा आहे। पर्याय ओळखायचा आहे, विसंगत म्हणजे वेगळा। तर 6 नंबरचं उत्तर येतं धरणे। धरणे हे काय आहे? विसंगत आहे, कारण का धरणी, धरा, पृथ्वी हे तीनही समानार्थी शब्द आहेत, परंतु धरणे हे समानार्थी शब्द नाही। 7वा देखील महत्त्वाचा आहे, पूर्ण प्रश्नपत्रिकाच अत्यंत महत्त्वाची आहे उस्मानाबादची। ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर, म्हणजे ग्रंथ असतो बनवलेला त्यामध्ये मागाहून इतरांनी जो मजकूर घातला त्यासाठी योग्य शब्द विचारलेला आहे। तर 7 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रक्षिप्त। प्रक्षिप्त काय म्हणतात? इतरांनी घातलेला, इतरांनी मागाहून घातलेला मजकूर। 16 नंबर बघा महत्त्वाचा आहे, खालीलपैकी कोरोना संदर्भाने कोणती चाचणी केली जात नाही? नाही असं जर वाचलं तर तुम्हाला उत्तर येतं लगेच डॉट्स। पुढचा प्रश्न बघा 17, खालीलपैकी संहार शब्दाशी, संहार या शब्दाशी विसंगत शब्द ओळखायला सांगितलेलं आहे। तर 17चं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, झगडा। विसंगत म्हणलं आहे, विसंगत, त्यामुळे ऑप्शन क्रमांक येतं बी, झगडा। पुढचं बघा, विडंबन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर 18चं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक सी, उपहास। विडंबन म्हणजे काय? उपवास। हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा। त्याचप्रमाणे इकडे बघा 12 आहे, एकारांत पुल्लिंगी नामाचे याकारांत सामान्य रूप कसे होते? पुढीलपैकी योग्य उत्तर ओळखा, सोने, सोन्या, सोन्यानी, कुत्रा, कुत्र्यास, कुत्रया, पाणी, पाण्या, पाण्याने, पाण्यांनी, राम, रामाला, राम, रामा, रामाला। तर काय कर आपलं विचारलं, एकारांत पुल्लिंगी नामाचे याकारांत, याकारांत सामान्य रूप कसे होते? त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए। बघा एकारांत आहे सोने, एकारांत आहे, आता याकारांत करायचं आहे सोन्या, सोन्यांनी, म्हणजे हे सोन्या इकडचं जे आहे
ते आपलं काय असतं, सामान्य रूप असतं. त्यामुळे सोन्यांनी हे उत्तर योग्य आहे, ऑप्शन क्रमांक एक. विकल्प बोधक, विकल्प बोधक उभयन्वयी अवयव 14 जो होतो तर सी सॉरी बी शिवाय, शिवाय हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, महत्त्वाचा घेऊया. खालीलपैकी कोणता शब्द तद्भव शब्द आहे? तद्भव म्हणजे काय माहिती का? जसेच्या तसे न येता बदलून आलेले म्हणजे तद्भव. हे तुम्हाला मुळात माहिती पाहिजे. तर उत्तर येतं दूध. दुधाचं जर तत्सम शब्द बघायला गेलं तर तत्सम शब्द दुधाचा काय येतो तुम्ही कमेंट करून सांगा. जागतिक महिला दिन 8 मार्च. पुढचा प्रश्न बघा, 26 एप्रिल नंतर मे महिना येतो, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. एप्रिल नंतर या शब्दाला विचारलेला आहे, अधोरेखित शब्द केलेला आहे. तर 26 उत्तर येतं ऑप्शन क्रमांक बी शब्दयोगी अवयव. 27 खालीलपैकी कोणते संधी विग्रह चुकीचे आहे? नाही सा, नाही अधिक असा. 27 उत्तर येतं ऑप्शन क्रमांक डी लाडू उत लाड अधिक उत, हे याचं चुकीचं उत्तर आहे. केसाने गळा कापणे, विश्वासघात करणे. उस्मानाबादमधून कोणत्या डोंगर रांगा जातात? उत्तर उस्मानाबादमधून बालाघाट, ऑप्शन क्रमांक ए बालाघाट डोंगरांगा जातात. पुढचा प्रश्न, गुरुजी म्हणाले नेहमी खरे बोलावे, नेहमी खरे बोलावे हे कोणत्या प्रकारचं वाक्य येतं? ऑप्शन क्रमांक बी मिश्र वाक्य. महत्त्वाचं आहे मित्रांनो, बरेजण चुका चुकतील ह्यामध्ये. याचं उत्तर आहे बी मिश्र वाक्य. की म्हणलं की, त्यामुळे याचं काय होतं उत्तर मिश्र वाक्य. रामाने ब्रेक लावला म्हणून गाडी थांबली, या वाक्यातील उभयान्वयी अवयव कोणता? तर म्हणून हे उभयान्वयी आहे, त्याचा प्रकार विचारलेला आहे. तर 25 प्रकार घेतं ऑप्शन क्रमांक ए परिणाम बोधक. ब्रेक लावल्यामुळे गाडी थांबली हा काय आहे? परिणाम आहे. पुढचा प्रश्न 27 बघूया. 27 उत्तर काय येतं ऑप्शन क्रमांक डी आपण बघितले लाडूत लाडू अधिक अत. 28 मध मधमाशी कात टिंबटिंब, कात काय कशापासून बनवतात? खैरपासून बनवतात. तर पुढचा प्रश्न बघूया 44 बघा. 44 महत्त्वाचं आहे, भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे? तर समानतेचा हक्क विचारलेला आहे, समानतेचा हक्क आहे ऑप्शन क्रमांक डी. तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी कलम 14 ते 18. तर याचं योग्य कसं लक्षात ठेवायचं बघा, क्रम सस्वा शोध आणि सांग हे तुम्ही लक्षात ठेवायचं. स म्हणजे काय? समानता. स्वा म्हणजे काय? स्वातंत्र्य. शो म्हणजे काय? शोषणाधिकार विरुद्ध. आणि ध म्हणजे काय? धर्म. तर हे महत्त्वाचं आहे, तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. तुमची याची ट्रिक मी तुम्हाला छोट्याशा शॉर्ट ट्रिकमध्ये तुम्हाला मी नक्की सांगेन. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती पोलीस उपविभाग आहेत? पोलीस उपविभाग किती आहेत? 47. ऑप्शन क्रमांक बी उत्तर येतं त्याचं योग्य उत्तर येतं 47 बी 5. बघा, 42 पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशात खांद्यावर काय असते? तर 42 उत्तर येतं ऑप्शन क्रमांक बी 3 स्टार आणि लाल निळी फीत व मपोसे. हे महत्त्वाचं आहे. तर आपल्याला विचारलं होतं की DYSP यांच्या शोल्डरवरती काय असतं, तर बरेजण चुकले होते, त्यांचं ऑप्शन होतं 3 स्टार. तर मित्रांनो, फक्त DYSP जे आहेत, DYSP त्यांच्या शोल्डरवरती काय असतं? फक्त 3 स्टार असतात, बाकीही काहीही नसतं. परंतु बाकी जर काही दिसत असेल तर तो पोलीस निरीक्षक असतो. सगळं निळी फीत असते व मपोसे लिहिलेलं असतं. APIच्या शोल्डरवरती सुद्धा 3 स्टारच असतात, परंतु त्याच्यामध्ये फरक आहे. लक्षात घ्यायचा तो फरक काय आहे, तुम्हाला तो तक्ता तुम्हाला मिळेल, कुठेही मिळेल, तुम्ही ते वाचायचं आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा, शंकू गोल वर्तुळ अर्धगोल. तर 43 उत्तर ऑप्शन क्रमांक सी वर्तुळ. प्रश्न घ्या, 50 सन 2021 झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण किती पदक मिळाले? तीन प्रश्नपत्रिका बघितले, तिन्हीच्या तिन्हीमध्ये हा सेमच क्वेश्चन आहे. कोणताही प्रश्न
काहीही चुकीचं नाही आहे, सॉरी काहीही बदल नाही आहे. तर ऑप्शन क्रमांक ए 7. पुढचा प्रश्न बघा, दोन नाणी छापी हवेत फेकली असता कमीत कमी दोन छापा मिळण्याची संभाव्यता किती? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, एक आणि छेद दिला फक्त, इथं दुसरं काही दिलेलं नाही आहे. तर पुढचा महत्त्वाचा बघा, 57. खालीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? उपसर्ग घटित तुम्हाला माहिती पाहिजे सर्वप्रथम. त्याचं योग्य उत्तर आहे राजकीय. राजकीय हे काय आहे? प्रत्यय घटित आहे. प्रत्यय म्हणजे काय? उपसर्ग घटित म्हणजे काय? शब्दाच्या जर पूर्वी लागत असेल, शब्दाच्या पूर्वी, तर ते उपसर्ग असतं. बघा इथं अति, अप, उत्क हे काय आहेत? उपसर्ग आहेत. अति उपसर्ग आहे, अप उपसर्ग आहे, आणि उत जे आहे ते उपसर्गच आहे. तो राजकीय, राजकीयमध्ये काय आहे? ई य हे काय आहेत? हे प्रत्यय आहे, म्हणजे हे कोणता शब्द आहे? उपसर्ग घटित नसून तो काय आहे? प्रत्यय घटित शब्द आहे. पुढचा प्रश्न बघा, सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? तर जो बायडन हे अमेरिकेचे सध्याचे राष्ट्रपती आहेत. आरटीओ, आरटीओचा फुल फॉर्म माहिती पाहिजे तुम्हाला. आरटीओचा फुल फॉर्म रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस, आरटीओचा फुल फॉर्म आहे. 68 बघा, अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक एक राग, अनुरागचं काय येतं? विरुद्धार्थी राग येतं. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम काय आहे? कोणत्याही पदार्थावर बाह्य बल कार्य करत नसेल तर स्थिर वस्तू स्थिर राहते व गतिमान वस्तू गतिमान राहते. पदार्थावर कार्य करणारे बाह्य बलाच्या समप्रमाणात त्वरण बदलणे. अच्छा, योग्य उत्तर काय येतं? ऑप्शन क्रमांक सी. बघा सीचं काय येतं उत्तर? जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याचवेळी दुसरी वस्तू पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावत असते. हे काय आहे? तिसरा नियम आहे न्यूटनचा. पुढचा प्रश्न बघा, अन्न टिंब टिंब, पाणी पाणपोई. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी. अन्नामध्ये काय असतं? अन्नक्षेत्र असतं. पुढचं बघा, 65. मणीचा अचूक अर्थ ओळखा. बैल गेला आणि झोपा केला. बैल गेला आणि झोपा केला. तर 65 उत्तर तो ऑप्शन क्रमांक बी, एखादी गोष्ट घडून आल्यानंतर ना उपाययोजना करणे. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, WHOचे मुख्यालय कोठे आहे? तर WHO म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर WHOचे मुख्यालय कोठे आहे? बी जिनेवा स्वित्झर्लंड. पुढचा प्रश्न बघूया, महत्त्वाचा आहे. मित्रांनो, हे व्हिडिओ सर्व महत्त्वाचे आहेत. आतापण जे सर्व असे अशाच प्रकारचे व्हिडिओ आहेत बनवलेले, तुम्ही नक्की बघत चला. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. औदासा आठवणे, ऑप्शन क्रमांक सी, वाईटची इच्छा होणे. आय वाईटची इच्छा होणे म्हणजे काय? औदासा आठवणे. 80. खालीलपैकी कोणता शब्द द्विगू तत्पुरुष समास नाही? द्विगू तत्पुरुष म्हटलंय सप्ताह, पंचरती, पाचवड, लंबोदर. हे याचं उत्तर आहे लंबोदर. तत्पुरुषमध्ये जातं ते CCTNSचा फुल फॉर्म झाला आहे, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम. हे याचं फुल फॉर्म आहे. तुम्हाला पाठ पाहिजे, तुम्हाला सुद्धा याचं पाठ पाहिजे. सी म्हणजे क्राईम, आणि सी मग याचं काय येतं? क्रिमिनल. याचं काय येतं? ट्रॅकिंग. याचं काय येतं? नेटवर्क. याचं काय येतं? सिस्टीम. हे तुम्ही काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणा संबोधले जाते? तर 82 उत्तर येतं सी, पंडिता रमाबाई. मराठी वृत्तपत्र जनक म्हणतात त्या पंडिता रमाबाई यांना. लक्षात ठेवायचं आहे, देशामध्ये महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत इथं असाच प्रश्न, सेम प्रश्न विचारला आहे. परवा दिवशी झाला होता तेव्हा विचारलेला होता. तर 83 बघा, देशामध्ये महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत कितवा आहे? लोकसंख्येच्या बाबतीत मित्रांनो दुसरा आहे, आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत कितवा आहे? तिसरा आहे. ऑप्शन क्रमांक याचं योग्य उत्तर तर ए, 2 आणि 3. लक्षात ठेवायचं आहे, क्रिकेट वर्ल्ड कप 2019 उपविजेता संघ, 2019 विचारलं आहे. क्रिकेट वर्ल्ड कप म्हणजे 50-50 वर्ल्ड कप विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर तर
पर्याय क्रमांक बी भारत, उपयोजक काय उत्पन्न होता भारत होता, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोठे आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे 3 ते 4 प्रश्न सीरम इन्स्टिट्यूट कोविशिल्ड कोवॅक्सिन यावरती पडलेले आहेत, त्याचं योग्य उत्तर होतं बी दिल्ली, सीरम इन्स्टिट्यूट कोठे आहे दिल्लीमध्ये आहे। ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती आहे, 79 तर 1A08। पुढचा प्रश्न बघा, पावसात भिजू नका, पावसात भिजू नका विभक्ती ओळखायला सांगितली आहे, ऑप्शन क्रमांक डी सप्तमी, पावसात त ई आ हे काय म्हणता येतं तैया तैया सप्तमी यायला पाहिजे। पुढचा प्रश्न बघा, चितानंद तर याचं काय होतं चिदानंद उत्तर येतं, तर 96 क्रमांकचं ऑप्शन क्रमांक सी चितानंद याचं योग्य उत्तर यांनी दिलेलं आहे। पुढचा प्रश्न शेवटचा एच एस आर पी चा फुल फॉर्म विचारलेला आहे, तर 100 उत्तर येतं 1H हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, याचं योग्य उत्तर आहे।